हा व्हिडिओ ज्या लोकांचा सायकलिंग ॲडव्हान्स झालेला आहे, म्हणजे जी लोक आता लॉंग राईड करायला लागलेली आहेत, 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 600 किलोमीटर अशा खूप लांब लांबच्या राईड्स करायला लागलेत अशा लोकांसाठी आहे, किंवा खूप दिवस सायकलिंग करायला लागलेत सलग अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही अनुभवला असेल किंवा अनुभवत असाल की हाताला मुंग्या यायला लागतात एका ठराविक लिमिट नंतर, तर हा काय प्रकार आहे? बऱ्याच लोकांना ना या हाताला मुंग्या आल्यामुळे सायकलिंग सुद्धा करता येत नाही, इतकं कधी कधी हे त्रासदायक ठरू शकतं. खूप लोकांचं सायकलिंग याच्यामुळे मध्येच ब्रेक घ्यायला लागतो किंवा अशा बंद करायला लागतं, अशा काहीतरी गोष्टी घडतात. तर या मुंग्या घालवायच्या कशा याच्यावरती अनेक लोकांनी अनेक उपाय करून झालेले आहेत, परंतु माझ्या निदर्शनास आलेला आणि मी एक्सपिरियन्स केलेला एक रामबाण उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे मित्रांनो. याचं मूळ कारण आहे आपले पाठीचे जे मसल्स आहेत आणि समोरचे जे मसल्स आहेत पोटाच्या आजूबाजूचे, आपला जो पाठीचा कणा आहे, ती जी हाडांची रेष आहे, त्याला स्वतःला स्वतःचा असा काही सपोर्ट नसतो किंवा त्याच्यामध्ये स्वतःची काही स्ट्रेंथ नसते, तर त्या कण्याला बळकट आपल्याला करायला लागतं आणि त्याकरता एक पर्टिक्युलर व्यायाम मी आता डेमॉन्स्ट्रेट करतोय. तो व्यायाम याच्याकरता गरजेचा आहे कारण एका लिमिट नंतर ज्या वेळेला आपण सायकलिंग करायला लागतो त्यावेळेला आपण स्पोर्ट्स मोडमध्ये सायकलिंग करत असतो. आपण जर विटांवर विटा रचत गेलो तर वरची वीट नंतर डळमळीत व्हायला लागते, त्याला जर सिमेंट लावलं नाही किंवा सपोर्ट जर काही दिला नाही तर पूर्ण तो विटांचा थर कोलॅप्स होण्याची शक्यता असते. तर हेच थोडंफार या बाबतीमध्ये घडतं. जर आपण हे मसल स्ट्रॉंग केले नाहीत, हे पाठीच्या आजूबाजूचे साधारण 30 मसल्स आहेत, हे जर मसल आपण स्ट्रॉंग केले नाहीत तर मग याची बसून बसून जी स्ट्रेंथ आहे ती कमी 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 होत जाते आणि मग ते सगळं प्रेशर सुरुवातीला खांद्यांवरती येतं. तर आपली सुरुवातीला पाठ दुखते, नंतर खांदे दुखतात आणि त्याच्यानंतरची स्टेज आहे हँडल असं धरा असं धरा कसंही धरा, हे तुम्हाला इकडे मुंगे यायला लागल्याचं सेन्सेशन यायला लागतं. तर हे घालवण्यासाठी आपल्याला हे आधी स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे. नुसतंच सायकलिंग करून सायकलिंग इम्प्रूव्ह होत नाही, तर आपल्याला स्ट्रेंथ एक्सरसाइजेस करणं त्याकरता गरजेचं आहे. जसे या हाताला मुंगे येतात तसंच अनेक लोकांनी हेही अनुभवलं असेल की त्यांच्या गुडघ्याच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या गुडघ्याच्या डाव्या बाजूला दुखायला लागतं, तर तो जो पॉइंट आहे त्याला आयटी बँड असं म्हणतात, तर तो पण दुखणं हे थोडंसं अंतर झालं की आपल्याला सुरुवात होते दुखायला आणि थोडंसं थांबलं की ते दुखणं पण थांबतं. तर यासाठी सुद्धा आपले ग्लूट्स म्हणजे हे बुंध्याचे मसल आहेत, हे मसल स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर तुमच्या गुडघ्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला जर दुखत असेल, थोडं थोडं दुखत असेल आणि सायकलिंग थांबवलं की ते जर बंद होत असेल, तर आपण एक्सरसाइज जर केले स्ट्रेंथ एक्सरसाइजेस बुंध्याच्या मसल्सचे आणि पाठीच्या मसल्सचे, तर आपल्याला त्याचा खूप मोठा बेनिफिट मिळणार आहे. आता मी डेमॉन्स्ट्रेट करतोय की पाठीचा जो एक्सरसाइज आहे तो काय करायचा. अतिशय सोपा एक्सरसाइज आहे, याच्यामध्ये काहीही खूप कॉम्प्लिकेटेड इन्वॉल्व्ह नाहीये. तर हा एक्सरसाइज तुम्ही करा म्हणजे तुमच्या हाताच्या मुंग्या पूर्णपणे थांबतील आणि मग तुम्ही किती किलोमीटर जरी सायकल चालवली तरी त्या मुंग्या तुम्हाला येणार नाहीत. याचं कारण असं आहे की तुमची पाठच सगळा लोड घ्यायला त्यावेळेला तयार असेल, पाठीचे मसल्स तयार असतील. तर पाठीचे मसल तयार असणं हे या मुंग्या घालवण्यासाठी गरजेचं आहे, खांदे न दुखण्यासाठी गरजेचं आहे. मी आधी सांगितलं की लोड कसा ट्रान्सफर होतोय ते, तर आपण काळजी घ्या सायकलिंग करताना आणि ज्या वेळेला आपलं सायकलिंग एक्सटेंड होतंय ते अजून एक्सटेंड होण्यासाठी आपण स्ट्रेंथचे व्यायाम करा. जर ते केले तर आपल्याला तो मोठा फायदा होईल. तर बघूयात हा एक्सरसाइज काय आहे ते. हा इतका सोपा हा एक्सरसाइज आहे, फक्त समोरच्या हातांवरती रेलायचं आहे आणि शरीर असं तिरकं ठेवायचं आहे आणि तळवे जमिनीला पूर्णपणे टेकलेले पाहिजेत आणि असं सरळ रेषेमध्ये जितका वेळ आपण शक्य तितका वेळ होल्ड करायचं आहे, श्वासोच्छ्वास सुरू ठेवायचा आहे.
हा प्लैंक हा एक्सरसाइज आहे, हा कोर मसल जे आहेत ते कोर मसलला स्ट्रेंथन करतं जास्ती आणि त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ताकद येते. कळ लागली की तुम्ही गुडघे जमिनीला परत टेकू शकता आणि परत हा प्लैंक होल्ड करू शकता. अतिशय उपयुक्त एक्सरसाइज आहे हा आणि हा कुठलंही जे काही पाठीवरती ताण पडणार आहे तो पूर्णपणे घालवणार. एक्सरसाइजचं नाव आहे प्लैंक, PLANK. तो मी आता डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे, याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण गुगलवरती सर्च देखील करू शकता. खूप बेनिफिशियल आहे. जी लोक टू व्हीलर फोर व्हीलर अशी वाहनं चालवत आहेत आणि रोज खड्ड्यांमधनं जात आहेत, त्या सगळ्यांची पाठ अशी सरळ असते आणि हादरे बसून बसून त्यांची पाठ खिळखिळीत होण्याची शक्यता आहे. त्याही लोकांकरता हा व्यायाम खूप उपयोगाचा आहे. हा व्यायाम सगळ्यांनी करा. हा खूप सोपा व्यायाम आहे, याच्याकरता काही विशेष प्रोव्हिजन करायची गरज नाही. सकाळी उठल्या गादीत सुद्धा हा व्यायाम आपण करू शकता किंवा त्याच्याकरता थोडासा वेळ काढून सुद्धा आपण हा व्यायाम करू शकता. एक सुद्धा मिनिट या व्यायामाला लागत नाही. आपण जर 1 मिनिटापेक्षा एक्सटेंड करू शकलात तर ते उत्तमच. प्लॅंकच्या कॉम्पिटिशन सुद्धा ऑनलाईन असतात. पण बघताय नो वरी सायकल्सचा हा सायकलिंग संदर्भात मराठीतनं माहिती देणारा चॅनल बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर काही शंका कमेंट्स असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि ही माहिती आपल्या इतर मित्रांना जर मिळावी असं वाटत असेल तर कृपा करून हा चॅनल इतर लोकांबरोबर शेअर करा. या चॅनलवरती मराठीतनं सायकलिंग संदर्भात खूप विस्तृत माहिती दिलेली आहे. हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.